विद्येची देवता, विघ्नांचा हर्ता, 64 कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचा सर्वात प्रथम पूजेचा मान आहे. धर्मशास्त्रानुसार गणपती प्रथम पूजनीय देव आहे. विघ्नहर्ता, विनायक, लंबोदर, एकदंत अशा विविध नावांनी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. विघ्नहर्ता हे आपल्या नावाप्रमाणे भक्तांचे दुःख दूर करतात. गणपती बाप्पाची विशेष कृपा हवी असल्यास त्यांची विधिवत पूजा करून अथर्वशीर्ष या स्तोत्राचे पठण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. अथर्वशीर्षाचे पठण केल्याने काय चमत्कार होतात, काय फायदे होतात आणि या अथर्वशीर्षाचे पठण कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, चला जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. गणपती अथर्वशीर्ष हे अथर्व ऋषींनी लिहिले आहे, ज्यांना गणपती बाप्पाचे दर्शन झाले होते. कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे नामस्मरण करण्याची प्रथा आहे. अथर्वशीर्षामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे. अथर्वशीर्षाची फोड करत अर्थ लावला तर थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे मस्तक असा होतो. अर्थात ज्याच्या पठणामुळे मनुष्याच्या बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय. अथर्वशीर्षाचे 1000 वेळा पठण केल्याने आपल्याला हवे ते प्राप्त होते असे या उपनिषदामध्ये सांगितले आहे. अथर्वशीर्षाचे पठण केल्याने आपल्याला सर्व फायदे मिळतात. जीवनामध्ये सर्वांगीण प्रगती होते, सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात, नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होऊ लागते, आर्थिक समस्या दूर होऊन हळूहळू स्थिरता यायला लागते, समृद्धी वाढते, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामधले अडथळे दूर होतात, विचारांची नकारात्मकता दूर होते, विचार शुद्ध होतात आणि पवित्र होतात, गणपती बाप्पाची कृपा जाणवू लागते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. मुलांना अभ्यासात मन लागत नसेल तर दररोज नियमितपणे अथर्वशीर्ष पठण करण्यास सांगितले जाते. गणेश चतुर्थी, गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी तसेच बुधवार या तिथींना अथर्वशीर्षाचे पठण करण्याचे विशेष लाभ आहेत. गणपती अथर्वशीर्षाचे आपले वेगळे असे महत्त्व असून त्याच्या नियमित पठणाने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो, भाग्यकारक ग्रह मजबूत होतात, व्यक्तीला मानसिक शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते, तसेच जीवन स्थिर होऊन अडथळे दूर होतात आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यासाठी काही नियम आहेत. यासाठी सुरुवातीला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी. आपल्याकडे फोटो असेल तर फोटोला हळदी कुंकू तसेच धूप दीप ओवाळावा. त्याचप्रमाणे जर मूर्ती असेल तर मूर्तीचा पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर शुद्ध अशा आसनावर मूर्तीची स्थापना करावी किंवा आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी मूर्तीची ठराविक जागा आहे अशा ठिकाणी पुन्हा ती मूर्ती ठेवून द्यावी. त्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू, अक्षता व्हाव्यात, चंदन लावावे, शेंदूर असेल तर शेंदूर लावावा. गणपती बाप्पाला लाल फुले आणि दुर्वा अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे दुर्वांची जुडी अर्पण करावी आणि लाल फुले अर्पण करावी. धूप दीप ओवाळावा. गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहेत, त्यामुळे मोदकाचा नैवेद्य दाखवावा. तसेच खडीसाखरही ठेवावी, सुगंधी फुले अर्पण करावी. त्यानंतरच गणपती बाप्पाच्या अथर्वशीर्षाचे पठण करायला सुरुवात करावी. अथर्वशीर्षाचे सायंकाळच्या वेळी 21 वेळा पठण केल्याने दुप्पट लाभ होतो. अथर्वशीर्षाचे दररोज 1 वेळा पठण केले तरीही चालते. जर आपण संकल्प करून 11 किंवा 21 वेळा अथर्वशीर्ष करणार आहोत तर तेही आपण मनोमन गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की मी इष्टप्राप्ती करता या अथर्वशीर्षाचे 11 किंवा 21 पाठ करत आहे. अथर्वशीर्षाचे पठण करताना म्हणजे जर आपण एकच वेळा पठण करणार असाल तर सुरुवातीचा शांती मंत्र आणि नंतरची फलश्रुती म्हणजे संपूर्ण अथर्वशीर्ष पठण करावे. आणि जर संकल्पयुक्त 11 किंवा 21 वेळा आपण म्हणणार असाल तर सुरुवातीला शांती मंत्र म्हणावा आणि फलश्रुती ही 11 किंवा 21 आवर्तन पूर्ण झाल्यानंतर म्हणावी. 21 वेळा पठण करणे म्हणजे अभिषेक होय. अथर्वशीर्ष पठण करताना उच्चार अगदी स्पष्ट असावे, एकदम जोरजोरात म्हणू नये आणि एकदम हळूही म्हणू नये. अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे, अर्थपूर्णरित्या पठण करावे. एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागले तर वरद मूर्तये नमः इथपर्यंत म्हणून पुन्हा नवीन सुरुवात करावी आणि शेवटच्या पाठाला फलश्रुती म्हणावी. अथर्वशीर्ष पठण करताना स्थिर बसावे, मांडी बदलणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. दक्षिण दिशेशिवाय इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
पाठ करण्यापूर्वी गुरुजनांना ज्येष्ठांना नमस्कार करावा. ओम गम गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय या मंत्रांचा सुरुवातीला जप करावा. ज्यांच्या कुंडलीमध्ये अशुभ ग्रह असतात त्यांचाही प्रभाव याच्या पठनाने दूर होतो. अशा प्रकारे अथर्वशीर्षाचे पठन करावे, त्याचे आपल्याला जीवनात नक्कीच फायदे होतील. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा की कोणकोण अथर्वशीर्षाचे पठन करणार आहे. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.